असं सांगितलं. मात्र वारंवार संजय राऊत हे शिवसेनेच्या विरोधात बोलते, त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार का? पक्षाच्या विरोधामध्ये जो कोण कारवाई करेल त्याच्यावर शिस्तभंग समिती जी आहे ही कारवाई करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काल अशी कुठेही चर्चा झाली नाही, त्याच्यामध्ये ही चर्चा झाली की माननीय धर्मवीर आनंद दिघेंच्या बाबतीमध्ये खासदार संजय राऊतांनी जी काही वक्तव्य केलेली होती त्याचा जाहीर निषेध करण्याचा ठराव हा दादा भुसेंनी मांडलेला होता. संजय राऊत ज्या पद्धतीनं आरोप करत सुटलेत त्याकडे कशा पद्धतीनं बघताय आणि शिंदेगड आता काय ॲक्शन घेणार आहे? रोज सकाळी ते आरोप करत असतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे आम्ही मनोरंजन म्हणूनच बघतो, ते काय आम्ही जास्त मनावर घेत नाही. परंतु काल राष्ट्रीय कार्यकारिणी जी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली त्याच्यामध्ये शिवसेना पक्षाची शिस्तभंग समिती एक स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचं नेतृत्व मंत्री दादा भुसेसाहेब करत आहेत आणि पक्षामध्ये पक्षाला बदनाम करण्यासारखं किंवा पक्षाच्या विरोधामध्ये जर कोणी कारवाई केली तर ते प्रकरण शिस्तभंग समितीकडे जाईल आणि ते योग्य ते निर्णय घेतील.